पदा साळवे आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. दिल्लीच्या शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगाव सिद्धी येथील पद्मावती मंदिर परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास अण्णा हजारे यांनी पूर्वीच पाठिंबा दिला आहे. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की कृषी मूल्य आयोगाला सरकारनं स्वायत्तता द्यायला हवी अशी मागणी आपली पूर्वीपासून आहे असे सांगून अण्णा हजारे यांनी मंगळवारी सकाळी संत यादव बाबा मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले आणि पद्मावती मंदिरात जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण सुरू केले. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व सेलच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तर्टे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेमध्ये अळकुटी येथील शेतकऱ्यांनी व व्यापारी व्यावसायिक दुकानदार आदींनी सहकार्य करून एक दिवस मिळून गाव बंद ठेवले आहे. सुपा परिसरातील अनेक शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याबाबत गावातील शाळांनी मागणी केली नसल्याने बस सेवा बंदच आहे अशी माहिती पारनेर आगाराचे व्यवस्थापक पराग भोपळे यांनी दिली. बस बंद असल्याने प्राथमिक माध्यमिक शाळेसाठी जाणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची गैरसोय होत आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पालामध्ये राहणाऱ्या भटक्या परिवारांसाठी फिनिक्स परिवारातर्फे कपडे रग वाटण्यात आले. तसेच कानूर पठारचे महावीर चंडालिया यांच्याकडून प्रत्येकी 5 किलो तांदूळ वाटण्यात आले. आताच्या परिस्थितीमध्ये गरीब गरजूंना मदत मिळणे कठीण झाले आहे, त्यामुळे ही अत्यावश्यक सेवा देत असल्याचे समाधान फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष विलास महाराज यांनी व्यक्त केले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक गावांनी बंद पाळला असून पारनेर तालुक्यातील कानूर पठार या गावातही व्यापारी व्यावसायिक आणि दुकानदार यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमणारा.